एक प्रकारचा सुरकुतलेला सुपर वाटाणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतो आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी करू शकतो असे एका नवीन अभ्यासानुसार सूचित केले आहे। इम्पीरियल कॉलेज लंडन, जॉन इनस सेंटर, क्वाड्रम इंस्टिट्यूट बायोसाइन्स आणि ग्लासगो युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांच्या संशोधनात असे म्हटले आहे की वाटाणे संपूर्ण वाटाणे किंवा पिठाच्या स्वरूपात खाद्यपदार्थांमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते, जे जागतिक स्तरावरील मधुमेहाच्या आजारांवर नियंत्रण ठेवू शकते। नेचर फूड या जर्नलमध्ये प्रकाशित झालेले आणि बीबीएसआरसीद्वारे वित्तसहायित हे काम नैसर्गिकरित्या घडणाऱ्या वाटाण्याच्या प्रकारावर केंद्रित आहे। नियमित गुळगुळीत मटारच्या विपरीत त्यामध्ये प्रतिरोधक स्टार्च जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराचा नाश होण्यास जास्त वेळ लागतो। याच गटाच्या मागील संशोधनात असे सुचविले गेले आहे की हे जीवाणू स्टार्चला आंबवतात, म्हणून त्यांना शॉर्ट चेन फॅटी ऍसिड्स म्हणतात संयुगे तयार करतात। हे संयुगे याद्वारे इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींच्या कार्यास चालना देण्यास मदत करतात, जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते। क्वाड्रम इंस्टिट्यूट बायोसायन्सच्या संशोधकांनी केलेल्या मानवी आतड्याची नक्कल वापरून पुढील चाचण्यांमधून असे दिसून आले की वाटाणे तयार केले आणि शिजवल्यामुळे त्यांना किती लवकर पचण्यावर परिणाम झाला।